राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सध्या हालचाली वेगात सुरू असून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशील कुमार शिंदे यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलं आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीनं बोलावण्यात आला आहे त्यामुळे रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत रवाना झाले आपण तातडीनं दिल्लीला जात आहोत असं स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे सन दोन हजार दोन मध्ये भैरवसिंग शेखावत यांच्याविरुद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे